आपण 1.2 ही ग्राफ वर आधारित एक्सरसाइज आहे, ते ट्यूशन सुरू होतील त्यावेळेस सुरू करू. 1.2 1.2 ही एक्सरसाइज आहे, ती ट्यूशन सुरू झाला की त्याच्यानंतरची तिसरी म्हणजे 1.3 साठी एक्सरसाइज घेऊ आपण. डिटर्मिनंट पुढचं हेडिंग काय आहे, डिटर्मिनंट पहा. नवीन विचारलं त्या डिटर्मिनंट हा एक किंवा दोन मार्क्ससाठी प्रश्न असते. डिटर्मिनंट म्हणजे काय असते, आपल्याला हे इक्वेशन दिलेले असतात ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो, हे जनरल फॉर्म आहे इक्वेशनचं. पण सायमल्टेनियस इक्वेशन व्हेरिएबल दिले तिथं एक्स आणि वाय, किती व्हेरिएबल आहेत, दोन, दूर दूर कसा कुठे करत तिघंच जण आहे ना, असे दूर दूर कसं. एक्स आणि वाय हे काय तुमचे व्हेरिएबल, ए बी सीला काढलं जाते कोइफिशियंट. सायमल्टेनियस इक्वेशन जेवढे व्हेरिएबल असतात तेवढे इक्वेशन असतात. दोन व्हेरिएबल आहेत म्हणून दोन इक्वेशन असलेच पाहिजे. पहिलं इक्वेशन झालं, हे झालं दुसरं इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. आता हे दोन इक्वेशन कोण म्हणजे काय नाही, हा जनरल फॉर्म आहे इक्वेशनचा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू झिरो. मग दोन अलग अलग दिसले पाहिजे म्हणून काय करू आपण, एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट असतात, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस, ऍक्सिस कधी बदलत नसतात, दोनच ऍक्सिस राहील. मग ऍक्सिस तेच आहे एक्स आणि वाय, बदलतात त्या संख्या म्हणजे कॉन्स्टंट. म्हणून मग याला आपण ए वन बी वन सी वन, ए टू बी टू सी टू, म्हणजे आता ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू ह्या दोन अलग अलग संख्या, ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू. आता दोन इक्वेशन तयार झाले, पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन, याच्यापासून आपण डिटर्मिनंट कसा काढायचा. पहिल्या घेत ए वन बी वन म्हणजे काय घेतले आपण, काय घेतले कॉन्स्टंट, दोन्ही याचे काय घेतले कॉन्स्टंट किंवा कोएफिशियंट. दुसऱ्यासाठी घेतले ए टू बी टू सी वन सी टू घेतलेले नाही, ए वन बी वन ए टू बी टू आणि या चारचे कॉलम रेक्टॅंग्युलर अरेंजमेंट. कोणते अरेंजमेंट आहे, रेक्टॅंग्युलर अरेंजमेंट. ए वन बी वन कसं चाललं आपण, आडवं आडवं चाललो म्हणून याला म्हणतात रो. आडवं काय असतात, रो, रोला मराठीत आवर्तन म्हणतात. आणि उभी चाललो याला काय म्हणायचं, कॉलम, सी ओ एल यू एम एन कॉलम. उभी रचना व्हर्टिकल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज कॉलम आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंटला काय म्हटलं जाते, रो. मग किती रो आहे त्याच्यात, एक रो आणि दुसरा रो, वन कॉलम सेकंड कॉलम, दोन कॉलम आहेत आणि दोन रो आहेत, दोन रो आणि दोन कॉलम. रोचं नाव पहिले घ्यायचं म्हणून याची ऑर्डर आहे टू बाय टू. सध्या ऑर्डरची काही घेऊन त्यांनी पण माहीत असू द्या. समजलं, हे झाली डिटर्मिनंट. काय कोणती रचना झाली, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय, दिलेल्या इक्वेशनचे कोइफिशियंट हे रोज आणि कॉलममध्ये लिहिणे. दिलेल्या इक्वेशनचे, दिलेल्या इक्वेशनचे कोइफिशियंट, दिलेल्या इक्वेशनचे कोइफिशियंट रोज आणि बाकीचे आहेत तर सी वन सी टू येणार आहेत. तर सध्या फक्त बेसिक लक्षात घ्या तुम्ही, दिलेल्या इक्वेशनचे कोइफिशियंट हे रो आणि कॉलममध्ये लिहिणे याला काय म्हणतात, डिटर्मिनंट. हे डी अक्षराने दर्शवतात, कॅपिटल डी. डी इज इक्वल टू ए वन बी वन ए टू बी टू, हे फक्त अरेंजमेंट झाली. त्याचा आन्सर काय, पहिला अक्षर कोणता आहे ए, दुसरं बी टू. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये पहिल्याचं तुम्हाला माहिती आहे, आपलं डोकं कुठे आहे वर, काय कुठे आहे, पहिल्याचं डोकं दुसऱ्याच्या पाया, आता विरुद्ध, हा याच्या पाया पडते, हा याच्या पाया पडतो. मग काय होण्याचा आन्सर, इथून सुरुवात करायची ए वन बी टू, ए वन बी टू मायनस बी वन ए टू झालं, हे झाल्याची डिटर्मिनंटची किंमत. आता ए वन बी टू, ए वन बी टू बी वन ए टू हे कोण आहेत, संख्या आहेत, काहीतरी नंबर आहेत. पण सध्या आपल्याला माहिती आहे कोणते नंबर आहेत, हे काय ए वन बी टू मायनस बी वन ए टू, एक किंवा दोन मार्क्ससाठी असतातच. त्याच्यानंतर ग्रॅमर्स रूल आहे, त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे, याच्यावरच आधारित आहे ग्रॅमर्स रूल. तर समजलं डिटर्मिनंट कसं काढतात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पहिल्याची
डोसकर दुसऱ्याचे पाय आणि अरेंजमेंट करायची याच्यावर आधारित पाहताय प्रॉब्लेम डायरेक्ट येतो डी इज इक्वल्स टू 3, 4, 5, 6 सांग इथं ए वन म्हणजे किती आहे 3 बी वन म्हणजे 4 ए टू म्हणजे 5 बी टू म्हणजे 6 कसं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्याचं डोकं दुसऱ्याचे 3 × 6 चिन्ह कोणतं असते मायनस नेहमी दुसरी संख्या ही ब्रॅकेटमध्ये घालायची सध्या काही माहित नाही पण पुढे चिन्ह बदलतात म्हणून दुसरी संख्या नेहमी ब्रॅकेटमध्ये घ्यावी 3 × 6 − 5 × 4 3 × 6 − 5 × 4 बरोबर 3 × 6 = 18 सेंट्रिक 18 मायनस 5 × 20 डी इज इक्वल टू 18 − 20 18 − 20 मोठ्या संख्येत चिन्ह आहे मायनस म्हणून मग −20 मधून 18 गेले 2 आहे डी इज इक्वल टू −2 डी इज इक्वल टू झाले देअरफोर खाली लिहू शकता तुम्ही डिटर्मिनंट इज इक्वल टू मायनस काही कठीण आहे काय काय करायचं आता त्यांनी स्वतःच लिहून दिलेली आहे दिलेली संख्या दिलेल्या संख्या ह्या रोज आणि कॉलममध्ये असणे रोज आणि कॉलममध्ये मांडणी करणे यालाच काय म्हणतात डिटर्मिनंट काय म्हणतात डिटर्मिनंट समजलं एवढं लिहिले आहे हा झालं का डिटर्मिनंट कसा काढतात मग समजलं डिटर्मिनंट कसा काढतात समजलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढायचं डिटर्मिनंट अजून एकदम प्रॉब्लेम येतो कारण हे एकदम बेसिक प्रॉब्लेम होतं त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर दिसत नाही तुम्हाला स्क्रीनवर दुसरं घ्या डी इज इक्वल्स टू −8 − 3 = 4 − 5 ज्यांना तिथे स्वतःहून करत बसू शकता घरी तुम्ही सध्या काय मी सांगा डी इज इक्वल्स टू रो आहे कॉलम आहे पहिल्याचा संख्या × 5 म्हणजेच किती × किती −8 × 5 सुनाला −8 × 5 मायनस इन ब्रॅकेट कधीही मायनस चिन्हाला ब्रॅकेट घातलंच गेलं पाहिजे आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती −3 × 4 इज इक्वल्स टू −8 × 5 = 40 आठवणचे 40 मायनस इन ब्रॅकेट −3 × 4 = 12 × 12 −12 मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस एकदा असलं की मायनस राहते इज इक्वल्स टू −40 मायनस मायनस किती वेळा आले 2 वेळा म्हणून कंटिन्यू मध्ये मायनस आले की काय होतात +12 −40 + 12 साइन कसे आहेत अलग अलग चिन्ह अलग अलग म्हणजे काय होते सबट्रॅक्शन आहे 40 × 10 = 30 राहिले अजून 2 कमी करा 28 −28 डिटर्मिनंट इज इक्वल्स टू −20 लिहू नका हे झालं त्याच्यातलं दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम आता एखादं स्क्वेअर रूट आलं घेऊ आपण स्क्वेअर रूट मध्ये कोणत्या कोणत्या संख्या असू शकतात पहा 2 √9 = 3 आणि दुसरी घेतली आपण 2 − 3 √9 आता 9 ही घेता येते तर 9 √3 आहे म्हणून ही संख्या आपण बदलून घेऊ ज्याचं स्क्वेअर रूट निघत नाही अशी संख्या घ्या म्हणजे समजते नाही मग तुमच्या डोक्यात येऊन ओके 9 √3 काढता आलं असं पण 3 √3 काढता येत नाही काढता येत 3 √3 काढता येत नाही इज इक्वल्स टू काय करता मेथड हीच डी इज इक्वल्स टू सांगा किती × किती लिहू 2 √3 − 2 √3 × −3 √3 −
इन ब्रैकेट टाइम टू इंटू थ्री संख्या का ही नहीं बेसिक जैसे कभी बदलत नसते एट इंटू फाइव कि होगा टू अंडर रूट थ्री इंटू माइनस थ्री अंडर रूट थ्री मुझे किमती बदल फॉर्मुला बदल इज इक्वल्स टू आता ये कस कर टू अंडर रूट थ्री माइनस थ्री अंडर रूट थ्री टू अंडर रूट थ्री कोणती संख्या आहे इरॅशनल नंबर का आपण मागच्या वर्षी नंबर पाहिलं होते रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर टू झाली रॅशनल नंबर परिमेय संख्या आणि अंडर रूट थ्री झाली इरॅशनल नंबर म्हणून टू अंडर रूट थ्री हे इंटू मायनस थ्री अंडर रूट थ्री डायरेक्ट डायरेक्ट यांचं मल्टिप्लिकेशन करता येत नाही असं त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही संख्या संख्या टू इंटू थ्री चिन्ह मायनस एकच आहे म्हणून मायनस थ्री इंटू टू सिक्स नॅचरल नंबरचं सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आता काय राहिलं अंडर थ्री इंटू अंडर थ्री हे समजलं म्हणजे स्क्वेअर रूटचं चिन्ह दोन वेळा आहे आपण किती वेळा लिहायचं एकच वेळा ज्या संख्या असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं मायनस इथं काय आहे ना सरळ सरळ बेत्रिक सहा टू थ्री दा सिक्स इज इक्वल्स टू मायनस चिन्ह एकच आहे जसं तसं राहिलं मायनस सिक्स अंडर रूट थ्री इंटू अंडर रूट थ्री तीन त्रिक नऊ नऊचं स्क्वेअर रूट तीन मिळते असंही माहित आहे आणि दुसरी आपण सांगितलं तर स्क्वेअर रूटमध्ये एखादी संख्या दोन वेळा आली ती बाहेर ती एकच वेळा राहते स्क्वेअर रूटमध्ये दोन वेळा संख्या आली ते बाहेर एकच वेळा होते म्हणून बाहेर किती लिहू मग तीन मायनस सहा आता पुढची स्टेप काय आहे सहा मधून सहा कॅन्सल झाले तीन ॲन्सर आलं असं कोणा कोणाला वाटतं न असं डायरेक्ट कॅन्सल होते काय कोणता नियम वापरावा लागते का हां बदमास बी ए डी एम एस बदमास किंवा कंचे भागू बेव फान मग इथं तो नियम वापरावा पहिलं मल्टिप्लिकेशन करावं लागेल गुणाकार पहिले होते मायनस चिन्ह जसं येत्या तसं सायंत्रिक अठरा मायनस सहा डिटर्मिनंट किती झाला मायनस एटीन मायनस सिक्स याचे चिन्ह कोणतं आहे याचं चिन्ह कोणतं आहे हा इथं अलग अलग चिन्ह होते म्हणून सबट्रॅक्शन केलं होतं इथं सारखे चिन्ह म्हणून ॲडिशन सारखे चिन्ह असेल तर ॲडिशन आणि जे चिन्ह असेल ते चिन्ह मायनस अठरा आणि सहा चोवीस मायनस ट्वेंटी फोर समजलं तिसरं बसते का त्याच्या दिसते तुम्हाला स्क्रीनवर दिसत राहिलं काय तर तिसरं एक वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम घेऊ आपण हे सगळे मनाचे प्रॉब्लेम आहेत किंवा अशापेक्षा कोणतेच प्रॉब्लेम अलग असू शकत नाहीत पुस्तकातून नवीन पुस्तकात तुमचं पुस्तक आहे तस त्याच्यातून आता काय हे सरळ सरळ संख्याच होतं हे स्क्वेअर रूटमध्ये संख्या होतं आता काय राहिलं तुमचं फ्रॅक्शन वाले म्हणजे अपॉनमध्ये थ्री अपॉन एट टू बाय थ्री पहिली संख्या झाली फोर बाय चोवीस यांचं काय फोर बाय सेवन आणि इकडे काय लिहिसान तुम्ही फाईव्ह बाय सत्तीस टू लहान लहान संख्या घेतल्या तर म्हणजे हे झालं आता फ्रॅक्शनचं काय करसा ॲन्सर डी इज इक्वल्स टू पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन इथून सुरू केलं थ्री बाय एट इंटू पाच अपमान टू फाईव्ह बाय टू किती बाय टू फाईव्ह बाय टू मायनस आता इकडून सुरू करा टू बाय थ्री इंटू फोर बाय सेवन टू बाय थ्री इंटू फोर बाय सेवन डी इज इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन आहे पहा बरेच जणांच्या डोक्यात असं येते तीन अपॉन आठ फाईव्ह बाय टू इज इक्वल्स टू तीन दोन्ही सहा आठ पंच चाळीस अपॉन आठ दोन्ही सोळा हे बरोबर आहे का बरोबरच आहे की पण चिन्ह कोणतं असते त्यावेळेस प्लस असते आता प्लस आहे का चिन्ह मायनस आहे प्लस मध्ये असं करावं लागत असते पण मायनस इथं काय मल्टिप्लिकेशन आहे कोणते चिन्ह आहे मल्टिप्लिकेशन मग मल्टिप्लिकेशनसाठी काय होत असते न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर वरच्या वरच्या संख्या गुणाकार आपण खालच्या खालच्या संख्या मग वरच्या कोणत्या संख्या थ्री इंटू फाईव्ह तिनं पाहिजे साहेब पंधरा
15 अपॉन 8 गुनी 3 5 15 8 टू द 16 माइनस किती होती 2 4 18 वरच्या वरची संख्या 2 आणि 4 4 गुनी अपॉन खालच्या वरची संख्या 3 ने सांगतो 21 आता आपण अंदाज घेतलेलं ते अशा पद्धतीने सांगितलं जातं की डिनॉमिनेटर जवळपास सारखाच असते पण आपला आला काय आता जी अशी मेथड वापरली होती ती मेथड वापरा म्हणजे दोन्ही प्रकारचे गणिते येऊन जातात त्याच्यात 16 आणि 21 कसं करत असतात ॲडिशन सबट्रॅक्शन पुन्हा याच्यासारखंच पहिल्याचे बॉक्स दुसऱ्याचे पाय 15 इंटू 21 मायनस 18 इंटू 16 अपॉन 16 इंटू 21 सगळ्यात कठीण प्रॉब्लेम आहे एक मार्कसाठी किंवा दोन मार्कसाठी आता 15 आणि 16 मल्टिप्लिकेशन मायनस 8 आणि सॉरी 15 आणि 21 मल्टिप्लिकेशन मायनस 8 आणि 16 डिवायडेड बाय असेल डी इज इक्वल टू 15 टेबल येते तुम्हाला 15 वन जा 50 सी 5 कॅरी झाली 1 15 दुनी 30 30 आणि 31 मायनस 8 सर 8 सर 8 हा 8 6 जा 48 8 सर 48 48 सी 8 8 4 4 8 1 8 4 12 अपॉन आता या दोन्ही संख्या मोठ्या मोठ्या आहेत पण एकदम लहानच म्हटलं जाईल 16 एकर 16 सोळाचा पाडा तर म्हणाले की नाही 16 वन जा 16 सोळा एकर 16 सोळाशे 6 आपल्याला 1 सोड दोन्ही 35 आणि 336 डी इज इक्वल टू किती झाले आता याची सबट्रॅक्शन आहे 5 मधून 8 जातात का नाही 15 तून 8 गेले 7 राहिले कॅरी घेतला 3 गेला 1 मधून 3 जात नाही 11 तून 3 गेले 8 राहिले कॅरी घेतला 3 गेला 3 मधून 2 गेले 1 राहिले 187 अपॉन 336 येत नसेल तर अशी ॲडजस्टमेंट करा कोणी मेथडनं फक्त गणित बरोबर असलं पाहिजे 15 तून 8 5 मधून 8 जातात नाही 15 तून 8 गेले 7 राहिले कॅरी घेतले 3 गेले 1 मधून 3 जात नाही 11 तून 3 गेले 8 राहिले कॅरी घेतला 3 गेला 3 मधून 2 गेले 1 राहिले 187 अपॉन 336 आता याला जर भाग जात असेल तर भाग द्यायचा नाही तर आहे समजलं असं एक वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्मिनंटवर प्रॉब्लेम येऊ शकतात काही अडचण आहे घ्या देऊ हे झालं जरा स्पीड ना लिहा तुम्ही पहा हे झालं की
नवीन हेडिंग आपला आता एचएस पद्धतीचं हे सर डिटरमिनेंट झालं क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल हे जे प्रॉब्लेम असतात पहा आता मग असं पाहिलं की दिलेले इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतात ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन दुसरं ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन क्रॅमर या शास्त्रज्ञाने सोडून दाखवले. गणितीय तज्ज्ञ होता लहानपणापासून ज्याला गणित आवडत असेल तुमच्यासारखं स्विस देशात आता याचं नाव आहे गॅब्रियल. नाव तुमच्या आवडीचं आहे गॅब्रियल क्रॅमर्स. 18व्या वर्षी याला डॉक्टरेट पदवी भेटली होती डॉक्टरेट पी एच डी. तुम्ही सध्या 16 होऊ शकते तुमचे जाणे 16 झाले की नाही. गॅब्रियल क्रॅमर्स याने कसा रूल काढलेला आहे पहा याच्यासाठी आता आपण स्टेप लिहू. पहिली काय आहे पहिली स्टेप याचे रूल्स आहेत नावच आहे याचे रूल. रूल म्हणजे नियम आपण याचे रूल बनवू. रूल्स नंबर एक ची स्टेप सोबतच लिहा आहे सोबतच लिहा मराठीतच सांगतो लिहा. दिलेले इक्वेशन दिलेले इक्वेशन ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन अँड ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू फॉर्म मध्ये लिहा. राइट गिवन इक्वेशन इन ए वन एक्स प्लस बी वन वाई इज इक्वल टू सी वन एंड ए टू एक्स प्लस बी टू वाई इज इक्वल टू सी टू फॉर्म. इंग्लिश याचे पैसे लहानपण आपल्याला अति समजते. दिलेले इक्वेशन काय करायचं म्हणजे काय घेतलं आपण सी वनचं क्वेश्चन करतो. आता हे नको म्हणू की प्लस सी वन तर मग मायनस सी वन काय नाही झालं फॉर्म आहे नाही तर तुमच्या डोक्यात तिथे प्लस आहे तर मग इकडे दुसऱ्या साईडला गेलं तर मायनस आहे इथं ते नाही चिन्ह जे असेल ते असेल. दिलेलं इक्वेशन काय करायचं ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू फॉर्ममध्ये घ्यावे. नंबर दोनची स्टेप डी इज इक्वल टू ए वन बी वन ए टू बी टू काढा. डी इज इक्वल टू काय घेतले ए वन बी वन म्हणजे एक्स आणि वायच्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट आहे से. दुसरी स्टेप लिहत जा वेळ कमी राहिलेला आहे 40 मिनिटाच्या आत मध्ये नाहीतर इनर आहे मग ए वन बी वन ए टू बी टू काढा. तिसरी स्टेप डी एक्स खाली लिहायचं असं पायथ्याशी लिहायचं डी एक्स इज इक्वल टू सी वन सी टू बी वन बी टू काढा. चौथी स्टेप डी वाय इज इक्वल टू ए वन सी वन ए टू सी टू काढा. ए वन सी वन ए टू सी टू काढा. पाचवी स्टेप एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी काढा. सहावी स्टेप झाले का आहे ते सगळेच आहे सोल्युशन बस एवढे समजून सांगतो नंबर कोणता एक्स वाय इज इक्वल टू हरिकांत
आई सॉल्यूशन ऑफ x ते आपले जे साइंस काढते हैं काय का करते हैं ना साइंस ग्रेविटेशन का नोट झालं सो झालं कसं तुम्ही आणलं सो मी चाळीस मिनिटाचा व्हिडिओ बोल त्याच्यावर म्हणून बरोबर वेळेच्या एक दोन मिनिट पहिलेच येत जा तुम्ही जास्त वेळ नका करू काय काही मुली मुलं पहिलेच येऊन बसल्यास 7:50 ला झाले त्याच्यामुळे मग इकडे उशीर होतो मी आल्याशिवाय सुरू नाही करायचं फक्त जॉईन म्हणून ठेवायचा कारण मग वेळ चालला जाते ना आपला आता दुसरा वेळ येतो मी पहा घेतलं का लिहून सर्वांनी खालता खालता सोल्युशन एक्स वन एक्स कॉमा वाय ही जी गोष्ट आता आपल्याला व्हॅल्यूज माहित नाही म्हणून रिकाम झालं आणि रिकाम झालं हा आहे क्रॅमर्स रूल स्विस देशातला जिनेवा शहरामध्ये याचा जन्म झाला होता जिनेवा नाव अलगच आहेत ना नाव काय याचं गॅब्रियल आपण गबर गबर म्हणतो नाही तो गॅब्रियलच आहे तुम्हाला आदित्य पहा स्टेप हे पाठ झाले पाहिजे पहिली स्टेप काय दिलेली इक्वेशन थोडेसे बदल करायचे म्हणजे कॉन्स्टंट टर्म दुसऱ्या साईडला लिहायचे ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू फॉर्म मध्ये लिहा पहिली स्टेप काय ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन दुसऱ्या ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू फॉर्म मध्ये लिहा पहिली स्टेप दुसरी बी ची किंमत काढा तिसरी डी एफ सी व्हॅल्यू काढा चौथी डी वाय ची किंमत याच्यात काय बदल आहे पहा डी मध्ये काय असते कॉन्स्टंट कॉन्स्टंट संख्यांचा डिटर्मिनंट कॉन्स्टंट कॉन्स्टंट म्हणजे एक्सचा कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट एक्सचा कोएफिशियंट वायचा कोएफिशियंट म्हणजे एक्स आणि वायच्या कोएफिशियंटचा किंमत काढा समजलं डी ची किंमत आता डी एक्स म्हणजे इथं काय झाला एक्स झाला म्हणून मग एक्सचे कोएफिशियंट गायब करा ज्याचं नाव घेतलं तोच गायब समजलं डी एक्स घेतलंय तर ए वन ए टू च्या जागी काय आले पहा सी वन सी टू ए वन ए टू च्या जागी काय आले म्हणजे एक्स काढत असताना एक्सचे कोएफिशियंट गायब करा एक्स काढत असताना एक्सचे कोएफिशियंट डी एक्स काढत असताना एक्सचे कोएफिशियंट गायब करा डी वाय काढत असताना वायचे कोएफिशियंट गायब करा डी वाय काढत असताना पहा मग ए वन ए टू बरोबर सी वन सी टू याच्यावरून दिसते ए वन ए टू गायब करा पहिल्यांदा दुसऱ्यांदा डी वन बी टू आणि दोघांची जागी काय लिहिले सी वन सी टू सी वन सी टू काही काही जण काय करतात इथं लिहिले डबल इकडे लिहितात समजलं डी एक्स साठी काय करायचे एक्सचे कोएफिशियंट काय डी वाय साठी काय करायचे डी एक्स साठी एक्सचे कोएफिशियंट डी वाय साठी वायचे आणि हे सोपं दिसते पहा आता एक्सची किंमत काढायची जर असं असतं एक्स इज इक्वल टू सध्या डी एक्स अपॉन डी मल्टिप्लिकेशन साध्या साध्या संख्येचा डी एक्स अपॉन डी डी डिवाइड्स टेन उरलं काय एक्स म्हणून मग एक्स इक्वल टू डी एक्स अपॉन एक्स एक्स इज इक्वल काय असते डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन दीदी गेट्स कॅन्सल समजलं दीदी दीदी कॅन्सल दीदी ने कॅन्सल डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स अपॉन डी डी वाय अपॉन डी हे झालं याचं सोल्युशन सेट पुन्हा एकदा पहा का कोणते चार स्टेप आहे पहिली दिलेली इक्वेशन हे थोडंसं करेक्शन करायचं ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वनच्या फॉर्ममध्ये लिहा दुसरे इक्वेशन ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टूच्या फॉर्ममध्ये लिहा पहिली स्टेप दुसरी स्टेप डी ची व्हॅल्यू काढा डी ची व्हॅल्यू कशी काढत असतात एक्स आणि वायच्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू काढा तिसरी स्टेप डी एक्स ची व्हॅल्यू काढा डी एक्स ची व्हॅल्यू काढताना काय करायचे एक्सचे कोएफिशियंट गायब करायचे इज इक्वल टू वाले ठेवायचे चौथी स्टेप डी वाय ची डी वाय साठी काय करायचं वायचे कोएफिशियंट गायब करायचे सी वन सी टू ची किंमत ठेवायची आता एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू हे पूर्ण पाठ झाल्यास हे आहे क्रॅमर्स रूल आता कधी याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण काही कोणाला काही बोलायचं असेल सांगायचं असेल अडचण असेल विचारा